नमस्कार मंडळी. आज जागतिक महिला दिन. आजच्या दिनाचं औचित्य साधून प्रत्येक घरातल्या तिला हसवायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. तुमच्यातल्या तिला आणि तिच्यामुळे ज्याचं आयुष्य परिपूर्ण बनलंय त्यालाही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी तिला खळखळून हसवायला सज्ज आहे सगळे हास्यरथी महारथी, त्यांचं जोरदार स्वागत. त्यांचं कौतुक करणाऱ्या तिचं आणि अर्थात त्याचंही स्वागत, अर्थात सुंदर प्रतिभा संपन्न आणि अष्टपैलू अभिनेत्री सोनालीताई कुलकर्णी आणि खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. थँक्यू प्राजक्ता, तुला आणि इथे असलेल्या सगळ्या मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे सगळ्या त्यांना म्हणजे आपल्या मित्रमंडळींना पुरुषांनासुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा. मला महाराष्ट्राची हास्यजत्राचं विशेष हे वाटतं की जसं संतुलन जगात असायला पाहिजे की ती आहे आणि तो आहे आणि ते एकत्र आहेत म्हणून आपलं जग चांगलं चाललं आहे, तसंच हास्यजत्रेच्या सेटवर पण मला वातावरण नेहमी बघायला मिळतं की कधी असा फरक होत नाही की ती मुलगी आहे आणि तो मुलगा आहे. आपण सगळे मिळून असतो आणि तुम्ही एकमेकांना पूरक असं वातावरण निर्माण करता म्हणूनच इतका आनंद निर्माण करू शकता. तर आपल्याला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक केस स्टडी. बघूया या केश संभारात हास्याचा गजरा कसा मांडला जातोय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारस मणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपू श्याम सुंदर राजपूत. अरे मोरे आई बही आपकी दोगे. सापडली बाई एकदा. हो हो हो, जरा बसू काय. अरे बसा नाही, नंतर मग जातो. नाही नाही, एवढ्यात कुठे मी पण झोपणार आहे. बसा बसा. बापरे बसर नीट काय. मग नाव काय तुमचं? श्याम राजपूत. वा सुंदर, मस्त नाव सांगला. अरे थँक्यू. मी कातील प्रभाकर मोरे. कातील? हो. आणि हा माझा दोस्त अरुण कदम. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू अरुण कदम. हे काय मेंढप आहे? अरे वा, टोपी मस्त घातली वाय. कितीला पडली? कुठली टोपी? ही नव घातली बाई ती. डोक्यावर फिट बसले नाही? घट किती बसले बघ. टोपी नाही हो ती. अरे ही ही टोपी दिसते का तुम्हाला? टोपी नाही आहे. मग टक्क नाही रे. नाही नाही, बऱ्याच दिवसात असं चमाक तरी गोष्ट मी बघितली नाही ना, त्याच्यामुळे गोल झाला थोडासा. पण टक्कल मस्त आहे. काय रे वसाड्या, टक्कल आणि टोपी मधला फरक नाही तुला कळत? मी आले बरोबर ओळखलं ह्याला टकल्या म्हणून. दादा ऐकू येते मला. मी ओळखलं तुम्ही टाकलाय म्हणून. आता हे मलाच कशाला सांगताय मी टाकलाय म्हणून? सॉरी, काय डायरेक्ट असं बोलायला नाही पाहिजे. नाही नाही, डायरेक्ट पण नाही, इनडायरेक्ट पण नाही. नकाच बोलू ना प्लीज. सॉरी सॉरी. काय मग कुठं बालाजी दर्शनला गेलो तो काय? नाही नाही, मुंडन करून आलो म्हणून विचारला. असंच केलेलं आहे ते. तुम्हाला काय करायचंय? नाही मला काय करायचं आहे? नाही करायचं नाही तर विचारू नका ना. मग नाही सर, बालाजी दर्शनला जातात ना तर मुंडन करून येतात म्हणून, बाकी काय नव. नाही काय, बालाजीला काय महिलासुद्धा केस देतात ना म्हणून असं मला वाटलं. मी असंच माझ्या माझ्या केलेलं आहे ते. उगा चिडतायत ना. मी काय करण्या, म्हणजे आता घरी गेल्यानंतर नेमका प्लॅन काय तुझा? काय उठल्या उठल्या मी डायरेक्ट सलून मध्ये जाणार आहे. ले केस वाढतात रे हल्ली माझ. दोन आठवडे झाले ना की केस, म्हणजे तुला असं म्हणतात ना एवढं वाढतात ना. बायको बोलते ओ काय कसं दिसतंय ते जंगली सारखं, जा केस कापा. मग आपलं कापतो मी जाऊन. माझं काय वेगळं आहे, मी आता ट्रेन मध्ये आलो ना तर सलून मध्ये केस कापलं मग आलो का नाही. एवढं का केस वाढतात? लय भरभराट आहे रे माझ्या केसांना. लय वाढतात म्हणजे मरणाचे वाढतात. आता ट्रेन मधनं उतरलो, कुठेतरी सलून बघणार, केस कापणार, मग घरी जाणार.
भरभराट म्हणजे केसांचा ना लय भरभराट आहे. पैसा कमी पण केस जास्त आहेत माझ्याकडे. आणि काय आहे कधी कधी असं वाटतं ना काय मग ज्या माणसाला गरज नाही केसांची त्याला देव का देतो. ज्याला गरज आहे त्याला का देत नाही. आता आपल्या समोर दुष्काळ दिसतोय आणि आपण रंगपंचमी खेळत आहोत. हो दादा हा दुष्काळ आहे. हा तुम्ही कशाला माझ्या समोर केसांच्या गप्पा करून राहिले. म्हणजे आम्ही आपलं असंच बोललं. असंच नाही तुम्ही कशाला लक्ष देत आहात. अरे मला समजून राहिलं तुम्ही मुद्दाम करून राहिले म्हणून. काय आम्ही कशाला. म्हणजे आम्ही आमचं काही खासगी बोलायचंच नाही. अरे पण तुमच्या खासगी गप्पांमध्ये माझ्या केसांबद्दल कायला बोलताय तुम्ही. तुमच्या केसांबद्दल कोण बोलतो. मग आम्ही आमच्या केसांबद्दल बोलतोय. अरे पण ते मला लागतंय ना. तर चला मी काय करू. तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर उडून घेत आहात. मग व्हायचं नव्हतं टकलं. अरे ते का माझ्या हातात होत. काय गोष्टी करत तू काय चिडचिडे नाही ते काय आपण आपलं आता जो अरे नका ना कुसूर पुसूर करू. कळतंय ना मला ते. अरे आम्ही पण रिझर्वेशन केले केलंय ना. मग माझ्याबद्दल कायला बोलताय. तर एवढं चिंटेसारखं आहे काय. मग आता काय दुनिया काय कोण टकलू नाही आहेत काय. गोष्टी करता पाहिजे. कंटाळा आला यार. या माणसाच्या बाजूला बसण्यासारखंच नाही माहिती. काय माझे केस असं भुरुभुरू उडत आहेत रे वाऱ्या मुले. हो वाऱ्या काय बोलतोय. वो काय रे. मी तुला सांगतो केस ना एखाद्या माणसाला वरदान असतात. वरदान काय सांगतो. हो म्हणजे मी असं कुठं तरी ऐकलंय. काय का देव आहे ना देव. हा म्हणजे असं सगळ्यांना रांगत उभं करतो. सगळ्यात जास्त पुण्यवान माणूस जे दिसेल ना त्याला असं भरभरून केस देऊन टाकतो. बाई खरं मी ऐकलं ना कुठेतरी. म्हणजे एखादा माणूस आहे ना तुला सांगतो जो पाप करतो ना त्या माणसाने एक पाप केलं ना त्याचा एक केस गळतो. काय बोलतो. त्यानं अनेक पाप केलं ना की त्याचे अनेक केस गळतात. काय म्हटलंस. म्हणजे कंप्लीट टकला होण्यासाठी किती पाप करावं लागत असेल. अगणित पाप करील तेव्हा कुठं माणूस टकला होता. काय म्हटलं. हो हो दादा काय म्हणजे मी काय बलते पाप केलेले. मी पापी आहे. तुम्ही बलते पुण्यवानच्या पोटचे का. नका ना नका ना फालतूपणा करू. काही बाई अंधश्रद्धा नका पसरवू. ठीक आहे अंधश्रद्धा. मग तुम्ही पिक्चर नाही बघित. आपल्या पिक्चर मध्ये सगळे व्हिलन असतात तर टकलू असतात. तर पापी असतात म्हणून तर व्हिलन असतात का ना. अरे कुठलं लॉजिक आहे. मग तसं तर हॉलिवूडच्या पिक्चर मधले हिरो टकले असतात. त्याचं काय बोलाल तुम्ही. टक्कल सुद्धा सौंदर्याचं प्रतीक असू शकतं. अरे एवढ्या केसांवर आहे ना इतरू नका जास्त. नुसते केस नका बघू. त्याच्या खाली थोबडं काय ते बघा. पर्सनल नाही पाहिजे. पर्सनल नाही ते काय. हे एक सुकायल खारीक आणि तो एक पिचकी लांबा. वाटत बोलू का. हॅलो उगायच आपलं काहीतरी बोलत बस. मग एवढं तुम्ही सुंदर आहो मग चिडताव काय. गोष्टी करता नका मखडवू ना एवढे तुमच्या केसांवर. तुमच्या फक्त केस मोठे बाकी तर सगळं छोटे. बाखर हॅलो. काय म्हटला होता रे. काय देव रांगेत उभं करतो. अरे तू रांगेत उभं राहिल्यावर देवाला दिसणार आहे का तू बुटक बैंगन. वांग्या भरीत करून टाकीन. पर्सनल बोलताय तुम्ही. हा बोलीन. त्याच्यावर कशा चिडतावाय. सुकायला बोंबील तुझी तर चटणीच करून टाकीन. जास्त केस केस करू नका. दोघांचे केसांचे पुंजके पकडीन रक्कन उपटून टाकीन. मी उपटून टाकणार रे. टाक उपटून. दुसऱ्या आठवड्यात येतील. तुझ्याकडे काय काय. तुझ्याकडे आहे का उपटायला. आमच्या उपटतो येतील दुसऱ्या आठवड्यात. सांग तू केस उपटतो. हा पुढे जाऊन ट्रेन थांबली ना की माझे लगेच येतील केस. भरभराट आहे माझ्या केसांना का नाही. अरे केस आहे ना तुमच्या पंख्याला बांधून टाकीन गर गर फिरवीन रे. चिवडू नको कशाला. एवढं आम्ही सगळं जनरल बोलताव. तुम्ही अंगावर घ्यायची काय गरज आहे. नका बोलू ना. पण एवढं वाटतं तर मग व्हायचं नव्हतं टकलू. माझ्या हातात येते माणूस आहे. जाऊ ते मी वर जातो. विषय बेगला विषय बोलूया आपण. घेताय का घेताय का कंगवा कंगवा. घेताय का घेताय का कंगवा कंगवा. घेताय का घेताय का कंगवा कंगवा. आला थंडीचा महिना. आला थंडीचा महिना. झटपट शेकोटी पेटवा. मी आणलाय कंगवा. जोरात पडा तुम्ही भांगवा. हो मी आणलाय कंगवा. जोरात पडा तुम्ही भांगवा. घेताय का घेताय का कंगवा कंगवा. ए बसड्या तुला लाज वाटत नाही काय रे. काय हो
समोर माणूस टकला बसलाय त्याला बोलतोच घेताय का कंगवा? तो कंगवा घेऊन काय करील? तू काय विचारील? हाय विचारायला काय, टकलाय ना तो माणूस. एखाद्या टकल्यासमोर तुम्ही असा कंगवा घेऊन तुम्ही बसाल तर त्याला कसं वाटेल? अरे बुच्चू पटणार आहे. अरे तो त्याचा धंदा करतोय, तू काय आला एका वाक्यात 10-10 टकलं म्हणतोय मला? अरे तू वसड तुझ्याकडे बघून बोलतोय म्हणून मी बोलतोय, मी कशाला बोलू? मी काय बोललो, जे आहे ते बोललो, माझा धंदा आहे म्हणून बोललो. आता या ट्रेन मध्ये 4 लोकांना जर कंगवा वापरता येत नाही म्हणून मी काय माझा धंदा सोडून देऊ काय म्हणून मी बोललो. साहेब मी तर म्हणतो तुम्ही एखादा कंगवा घ्या, ह्याचा सोडा पाटतरी खाजवाल. मार खाशील ना, निघ निघ, या तिकडे जाऊन कर धंदा. घेताय का? घेताय का कंगवा? कंगवा घेताय का? घेताय का कंगवा? कंगवा घेताय का? घेताय कंगवा? कंगवा अरण्या लय केसांचा कंटाळा आलाय. देवांना टकलू केला नसत तर बरं झालं असतं. अरे केवढा खर्च या केसांचा. कंगवा घ्या, शॅम्पू लावा, तेल लावा, रोज साबणाने धुवा, लय लय मध्ये लय कंटाळा आला केसांचा. कलप लावा, मेहंदी लावा, दलिंदरांनो. अरे एवढे कसे जब्बर आहे रे तुम्ही? अरे नका ना फालतूपणा करू रे, कशाला केसांवर बोलताय माझ्यासमोर? आम्ही आता कंगवेवाला आलो तर केसांबद्दल बोलणार ना. अरे पण काय जगात केस आणि टक्कल एवढे दोनच विषय आहेत? काय त्याच्यावरच बोलायचे? तुम्ही चिडताव कशाला मला सांग. मग काय करू? तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नको ना ओढून खाली फुगट. एवढं वाटत तर व्हायचं नव्हतं टकलू. गोष्टी करताय माणूस आहे. आम्ही आपलं आमचं पर्सनल बोलतोय. आम्ही शांत पटा ना, पुस्तक वाचा या. काही नॉलेज भेटलं तर बघा त्याच्यात काही ऐशी जगवा वाच आहे टकली आहे. अरे नका ना हे खुसर फुसर नको करू ना, गुणगुण नको करू का? काय तोंड बंद करून बसायचं इथं? बोला माझ्याबद्दल नका बोलू. अरण्या ते मरू दे, मला भूक लागली. काय असेल तर काढ खायला. आता काय भूक लाग काढ काहीतरी. तुम्ही आणलं काय खायला? म्हणजे सफरजन. अरे वा, अच्छा गुलगुलीत आहे रे सफरजन. माझ्या इथे मी काय म्हणतो कापून तरी दे खाऊ कसा? आता ते पण मी करू. आणि इकडं बघ, ठेवू नको कापता. यार काय ते बायकोला किती भला सांगितलं की जुनी सुरी आहे ती काढून नवी ठेव धारवाली. आता ह्याने कापलं पण जात नाही. धार नाही आहे इकडं, असं तुलतुलीत कुठं घासाय भेटलं असतं जरा. तू फालतूपणा करू नको. हा डोकं नको फिरू. अहो एखादा बरोबर नेम धरून तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारीन ना, करून मरशील तू. कशा तुम्ही बोलता मध्ये? ए तू पिरपिर नको करू. आता डोकं नको फिरू माझं. तुझी जीभ अशी ओढील, या खिडकीत टाकेल आणि वरून खटकन खटका लावून टाकेल. जीभच कातरून टाकीन तुझी. अरे काय माणूस. ए जाऊ दे, एक काम कर, ते आपलं काढ मोबाईल. अच्छा जरा बघूया काय? हा जरा बघू काय ते. मजा येते जरा टक्कल. आजचा प्रवासच घाणेरडा करून. नाही ते काय संगीत म्हणजे काय? नाही धमाल करता. मरण आता मरण अजूनच. तुम्ही मला सांगेल का संगीत म्हणजे काय? काय संगीत म्हणजे काय? संगीत म्हणजे आयशी होऊ तुझी. ए अरण्या अरण्या अरण्या, हा चौगुले ना चौगुले. 8-9 महिन्यापूर्वी ह्याला केस नव्हते, आता जरा बारक बारक केस दितात. यानं रोपण केलं नाही काही रे? हा म्हणजे रोपण केलं नाही बसारीने, पण स्वस्तातलं केलं आणि त्याच्यामुळे ते रिझल्ट नाही. प्रसाद खांडेकर तो सॉलिड रिझल्ट, असं घोघवीत केस आलेले. तू विराज जगताप आहे? मी असं ऐकलं त्या वसारीने पण रोपण केलं नाही. अच्छा तू टाकले आहे? अरे टकल्या कुठला, म्हातार आहे तू. वसाऱ्यात जवळजवळ 50-60 वर्षाचा माणूस आहे, त्याला इकडे तरुण दाखवतात. काय म्हातारा 50-60 वर्ष? अरे मी त्याला आता 32-40 वर्ष समजतो ना. रे तू 50-60 वर्ष म्हणून त्याला तिथं असं वगैरे. पण श्याम राजपूत पण आहे ना, त्याला पण इकडे असं मांग केस होत होत. हो त्या वासाने सगळं काढून टाकलं आणि टाकला झाला. आता टकलं म्हणजे टकलू झाला म्हणजे काय कॉमेडी करता येते काय? अरे कॉमेडी आहे ना, टकले मुले नाही अक्कल मुले येते का? नाही वसाड, तू लय प्रयत्न करतो कॉमेडी करायला, पण त्याची कॉमेडी डायरेक्ट खानदेशात पळून जाते रे. तो प्रयत्न कर. आणि अभिनयची सगळी बॉम्ब आहे. पण त्यांनी काही रोपण केलेलं दिसत नाही वसाड्याने. अरे कुठनं करेल,
पैसा नको त्याच्याकडे. तो साइड रोल करतो ना, त्याचा परडे कमी आहे म्हणून त्याला. माझा परडे कमी आहे? विराज जगतापेक्षा कमी आहे का माझा परडे? मला काय माहिती. बोलता टाकला टाकला बद्दल बोलताय ना तुम्ही. तू इकडे इकडे बस इकडे बस. काय झालं? तुम्हाला टाकल्यावर बोलायचं ना. बोला बोला तुम्ही टाकल्यावर बोला. आता पुढचं स्टेशन येईपर्यंत तुला पार टाकलं करून. आणि गुळगुळीत परफॉर्मन्स, मजा आली. धमाकेदार धमाकेदार प्रसादा. वा वा बहारदार, खूप एन्जॉय केला आम्ही. मस्त विषय होता. आणि श्यामय, तुझ्या स्पोर्टिंग स्पिरिटला मोठी दाद दिली पाहिजे. म्हणजे अफलातून अफलातून. आणि मला पर्सनली मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आता तू जास्त स्मार्ट दिसतो, जास्त रुबाबदार. थँक्यू. प्रश्नच नाही श्यामय. काय अरुण, तू ट्रेनही हलवून सोडलीस आणि स्किटही हलवून सोडली. मोरे, इतका खडूस वाटत होत असणार तू थ्रू आउट की म्हणजे समजा श्यामाच्या जागी मी असतो ना, मी येऊन फटकावला असतो तुला. मुळात तू इतका गोड माणूस आहेस आणि असं असताना त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट कुचकट माणसाचं काम करायचं, पण ते इतकं बिनचूक की क्या बात आहे. प्रभाकर, काय ईज आहे यार तुझ्या कामात. सिरियसली यार, अफलातून प्रभाकर, अफलातून. खूप मजा आली. आणि जाता तर एक सल्ला देतो तुम्हाला दोघांना, टकल्या माणसाला कधी टकल्या म्हणू नये, तो कधी केस करू शकतो. मंडळी, आपण खूपदा ऐकलंय पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पण अशा पराक्रमी पुत्राची झळ घरीच बसली तर बघूया काय होत आहे ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अवलिया कलाकार. शिके काहीने न्हाण्याची मजाच वेगळी असते. खरे. एसी चालत नाहीये. मग टीव्ही लावा. हे काय लावची काय? एसी चालत नाही मग टीव्ही लावा. उद्या कोणी आलं पंखा चालत नाही, खिडक्यांचे पडदे लावा म्हणशील तू? कधीतरी लॉजिकल बोल ग. किती लॉजिकल बोलतेस बावळ. काय हो सतत मला असं घालून पडून बोलत असता. तुमची बातम्यांची वेळ झाली म्हणून फक्त म्हटलं टीव्ही लावा. अरे हो, बातम्यांची वेळ झाली माझ्या. ईशा, टीव्ही कुठे? असं काय करता मस्जिद बंदरच्या पुढे? टीव्ही. आणि त्यालाही आता व्हीटी म्हणत नाहीत, बरेच वर्ष झाली सीएसएमटी म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. टीव्ही कुठे आहे? सगळं मला काय विचारताव, जरा रिमोट आपटून बघा. सेल गेले असते. अगं टीव्ही कुठे आहे? आपटून काय होणार आहे? टीव्हीच नाहीये. टीव्ही कुठे गेला? ओ टीव्हीच नाहीये. हो काय चाललंय आपल्या घरात? हा, गेल्या 15 दिवसात 2 वस्तू चोरीला गेल्यात आपल्या घरात. कोणाची दृष्ट लागली माझ्या संसाराला मला कळतच नाहीये. भावनामती केलीये कोणीतरी. जुनी कोणी मूठ मरली ना, त्याच ना वाटळ वाटळ होऊ दे. येडे असं काय का तू? का पण मी काय केलं? मूठ नाही मारली कोणी, हात साफ केलाय. आपल्या घरात चोरी झालीये. सिरियस हो जरा. अरे घरात वस्तू चोरीला जायला लागल्यात. आता काय होणार आहे माहित नाही. ओके ओके, इथे ओके, इथे घाबरायचं नाही आपण. इथे बस, इथे बस. काय झालं, काय झालंय? घाबरायचं नाही पिल्लू. आपल्या घरात चोरी झालीये. फक्त रिमोट राहिलाय. ही कसली चोरी आहे तुझी? टीव्ही चोरीला गेला ते सांग ना. आपल्या घरात चोरी झाली, फक्त रिमोट राहिला, ही कुठली आहे गोष्ट? सॉरी ओंकी, घाबरायचं नाही. आपल्या घरात चोरी झाली आहे, टीव्ही चोरीला गेलाय. जा पटकन सगळ्यांना बिल्डिंग मध्ये सांगून ये. घरात काय ब्रह्मकमळ उगवलंय?
ब्रह्मकमळ उगाले सगळ्या गर्दी गोळा करते असती. लाज नाही वाटत करे काय झालंय आपल्या घरात चोऱ्या होत आहेत कळतंय का तुम्हाला? गेल्या 15 दिवसातली दुसरी चोरी आहे ही. माझं घड्याळ चोरीला गेलं. तुझं माहितीये ना कमरबंद चोरीला गेलेला. बाजू बंद होता होतो. लग्नात कमरबंद म्हणूनच वापरत होतीस. हल्ली हल्ली बाजू बंद म्हणून वापरायला घेतलायस तू. लाज वाटली पाहिजे तुला, लाज वाटली पाहिजे. आपल्या घरातल्या वस्तू जातात कशा? कुणीतरी ओळखीच आहे ज्याला सगळं माहितीये तोच हे चोरतोय. मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जातो. एक मिनिट, पण तुम्हाला या वयात घेतील का? बिंडोक भरती व्हायला नाही. तक्रार करायला चाललोय. नका जाऊ तुम्ही तक्रार करायला. आता मी चाललोय, मला जायचंय. माझं ऐका तर दोन मिनिटं. काकना सॉरी बोल. थोबाट फडे उलटा बोलास तर ती चुकले काकना सॉरी बोल. कोण ती चुकले? चौघुले ना. 22 वर्ष शेजारी आहे. चौघुले आडनाव आहे माझं. सॉरी बोल काकना सॉरी बोल. काका सॉरी. काका ओनकारने सांगितलंय खरा स्वर्ग काकांच्या पायात असतो ते. अरे बापरे, स्वर्गाला केस आलेत. काय याला ओरडताय तुम्ही? मला कळत नाही का ओरडताय. याची लायकीच आहे ती. गौऱ्या, तू स्वतःच्या तोंडाने सांगतोस की मी सांगू? तुम्हीच सांगा, नंतर बराच वेळ तुम्हाला डायलॉग नाहीये. आणि काय झालं तुम्हाला सांगतो. मला सकाळी तलप लागली सिगरेटची, म्हणून या वासाडीचा मी कपाट उघडलं तर बघतो तर काय. हे बघा गौरव, गौरव तू सिगरेट पितोस? कशावर फोकस करायचं ते ठराव आयुष्यात. सिगरेट पितो ते जाऊ दे चुलीत. हे काय माझा बाजू बंद. गौऱ्या हा तुझ्याकडे कसा आला? काका ते म्हणजे तू चोरी केली तुमच्या घरी? नाही काका. अरे तुला मुलाप्रमाणे वागवलं ना. ओंक्याचा मित्र म्हणून घरात आलास, हे पान फेडलेस तू? तू घरात चोरी केली? नाही नाही. लाज नाही वाटली तुला? गणफुले नीट ऐकून दे. गणफुले नाही हो, चौघुले. काय चाललंय? चौघुले चौघुले ह्याने चोरी केलेली नाही आहे. मग उलट तुमच्या पोराने ह्याच्याकडे आणून दिला आणि म्हटला थोडे दिवस तुझ्याकडे ठेव, याचा विकायचा प्लॅन आहे. ओंकार ते मी काय ऐकतोय? चिडू नका. त्याचा विकायचा प्लॅन. अरे कळलं हो, मी ऐक रिएक्शन देतोय. मी ऐकू आलं मला. रिएक्शन तर देऊ दे ना मला. हे काय केलंस तू? चिडू नका. तू स्वतःच्या घरात चोरी केलीस? हे बघा चिडू नका. तुला लाज नाही वाटली काका? तुझ्या सख्या आईचा कमरबंद चोरलास तू? अहो बाजूबंद आहे हो. हे महत्वाचं आहे का या क्षणाला? बाजूबंद का कमरबंद ते महत्वाचं आहे का? त्यापेक्षा भीषण काय आहे? तुझा मुलगा तुझ्या घरात चोरी करतो, हे महत्वाचं नाहीये का? मला सांग चोरी का केलीस? मला तुझ्या तोंडून ऐकायचं. कुठे कमी पडले रे मी सोन्या? नाही आई. बाबुष्का मी कुठे कमी पडले रे? नाही आई. असं कसं केलंस रे तू? एक वेळ तू सिगरेट पी, तू 120-300 मावा खा, तू तू दारू पिऊन गटारात लोळ, तू पाईपलाईन वर जाऊन गांजा मार पड, तू स्वतःच्या घरात चोरी केलीस हे अति झालं. बावळट इतर गोष्टींची मुभा कशाला देतेस तू? चोरी करू नको बोल आणि संपवणं. हे कर ते कर पण चोरी करू नको, हे कशाला पाहिजे तुझा? माझं माझं टाळकं सटकलंय माझं. माझ्या तुझ्या तोंडून मला ऐकायचंय काय ते करत. ओंक्या बोल, ओंक्या बोल, खरं काय ते मला कबूल कर. तुझ्या तोंडून मला ऐकायचंय. असं नाही ऐकणार तू, आत्महत्याच करतो. दरोडेखोरांचं स्किट आहे. मी होतो उगा जीवाशी खेळू नका पाण्यापोटी. मदत नाही जातो भिकाऱ्या. काका छोटी गोष्ट आहे. काका कुठे? काकाला काय? लांब तिकडे लांब.
ओके हा का वागलास शांतो सांग रे काय ते बाप रे दरड खोरतच की का वागलास शांतो हे काय झालं तुझं सांग मला बाबा काय झालं आय एम सॉरी बाबा नाही बाबा बाबा हे चुकून झालं बाबा चुकून झालं ओंक्या हो बाबा ओंक्या चुकून झालं हो बाबा तुझं असं म्हणणं आहे तुझ्या आईच्या तिजोरीवरून तुझा हात चुकून पडला आणि तो बाजू बंद का कमर बंद तुझ्या हातात लागला आणि तो तुझ्या झिपऱ्याकडे दिला हे चुकून झालं हो बाबा याचा अर्थ घड्याळ आणि टीव्ही सुद्धा तूच नेलेस तूच चोरलेस टीव्ही कुठे ओंक्या टीव्ही कुठे टीव्ही कुठे काका टीव्ही ओंकारने दत्तूच्या घरी ठेवायला दिला मूर्ख माणसा अरे अरे रिमोट इकडे आहे सेट टॉप बॉक्स इकडे आहे त्या दत्तूला टीव्ही दिला तो कसा बघणार टीव्ही बसा तुम्ही काय होतंय तुम्हाला बसा अगं मूळ मुद्दा काय कशावर ओरडली पाहिजेस तू सेट टॉप बॉक्स इकडे त्याचा काय करायचं तुला तुरीत घालायचा का तो त्याने तुझ्या पोराने टीव्ही विकला नाही बाबा विकला विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस बाबा बाबा ओंक्या मला खरं सांग विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस त्या कोमलला वाचवणार आहे कोमल कोमल अजून किती वेळा त्या शेट्टीच्या घशात पैसे घालणार आहेस का सुनील शेट्टी सारखा माझ्या पोराच्या मागे लागलाय मला कळतच नाहीये ऐक ना ईशा झांझरिया अशीच माहेरी जा ना बदलापूरला झांझरिया करत जा ना अरे ही खरंच चालली काय मला थोडी जादू येत असती ना थोडी जादू येत असती तुझा पोपट करून सोडला असता वर बाबा नका बोलू बस मला संपूर्ण माहिती पाहिजे तुम्ही बस मला ह्याची माहिती पाहिजे प्लीज बसून घ्या प्लीज कोमलची माहिती पाहिजे अहो काही झालेलं नाहीये बाबा बाबा मी हे त्या ह्याच्याकडनं शेट्टीकडनं कधीच सोडवलं तिला हा तुमचं ते किडनीचं खोटं कारण सांगून नाही का मी पैसे घेतले होते सत्य वचन मारेन मला बोलतोस मारेन नाही नाही तू ह्यांना ह्याला अरे लाज नाही वाटत तुला माझी किडनी आठवण करून देतोस तू बापाला बाबा बाबा काय करणार सांगा ना मला ती कोमल खूप खूप शालीने होती ती खूप साधी आहे खूप साधी आहे तिला तिला कोणी येतं आणि फसवून जातो बाबा मी काय करू सांगा ना दुनिया ना खूप खूप वाईट आहे दुनिया बाबा त्या दिवशी तिला पोलिसांनी हुक्का बार मध्ये पकडलं हुक्का बार म्हणजे तुम्हाला हुक्का बार नाही माहिती माहिती ओंक्या बाबांना हुक्का बार पण नाही माहिती मी कधी गेलो हुक्का बार नाही का सगळे हुक्का पित असतात तिकडे म्हणजे कसं माहितीये का एक काचेचा असा पॉट असतो आणि त्याला एक मोठी नळी असते बाजूला खालच्या पॉट मध्ये पाणी घालायचं वरच्या पॉट मध्ये फ्लेवर हवा तसा म्हणजे ग्रीन ऍपल व्हॅनिला पीच कधी कधी मिक्स करण्यात पण गंमत असते वरून सिल्वर फॉइल लावायची आणि टूथपिकने असे बारीक 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 भोकं करायची पेनानी वगैरे करायची नाही कारण का मग काय होतं भोक मोठं झालं ना तर ऍश खाली पडते आणि मग घशाला लागू शकतं त्यामुळे सुई असेल तर अजून उत्तम हा मग सुईने अशी बारीक 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 भोकं करायची आणि मग त्याच्यावर मॅजिक कोल ठेवायचा मग तो मॅजिक कोल पेटवला की असा तो पेटला ना की मग तो प्रॉपर पेटला ना की असा मोठा ड्रॅग घ्यायचा आणि मग हलक्या हाताने असं टॅप करत रिंग सोडायचं आणि मग जो सगळ्यात जास्त रिंग सोडेल ना तो हुक्का किंग असतो आणि असं पण मग ते बोलायचं वगैरे नाही तर मी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा कुठे कुठे फिरत असतेस तू तुला कसं माहिती आहे सगळं कसं माहिती तुला एवढा ऑथेंटिक कसं माहिती तुला येता जाता नजरेस पडत ही कुठली ठिकाण जी येता जाता लागतात तुला नको जाऊस त्या येता जाता या ठिकाणांवर सांग ना जरा सॉरी मी चिडकले बाबा म्हणत अग सॉरी हुक्काच सांगतेस तू आयुष्यात कधी तुला चिकन सुक्का नाही जमलं हुक्काच बरं माहितीये तुला मजा नाही
मजा काय नाही. हुका सुका हसायलाच नाही आला. इथे हसायला बोलवलं तुम्हाला इकडे मी. घरीतून लावा ना हसत कत्र. इकडे कशाला आलात? स्किट बघायला आलाय तिकडे तुम्ही. अगं ए बाई ए, एवढं होक्याची कशाला माहिती देतेस तुझ्या पोराला? छातीचा कोळसा होईल आणि तुझे ते बुडबुड उडे बुडबुड आहेत ना ते आयुष्याला येतील तुझ्या. कॅन्सर होईल, टीबी होईल, जाशील. हे सगळं वाईट असतं प्रकृतीसाठी, लक्षात घे. नाही करत पण मी बघते फक्त. नको बघूस, तेच सांगतोय मी. खरंच ना ह्या क्षणाला मी मेलो असतो ना तर चांगलं झालं असतं. काका असं काय बोलता काका? तुम्ही मेला असता तर ओंकारला चोरी करावी लागलीच नसती. कारण तुमच्या पॉलिसीच्या पैशावर त्याने कोमल वहिनीला सोडवलं असतं. बापाला जाऊन सांगता. ऐकलं मी पण आयडिया नाही आवडली. अरे हे कोण शेजारी येते रे? 22 वर्ष माझ्या बाजूला राहत आहे. बाबा बाबा तुम्ही सोडून द्या. बाबा 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 ऐका बाबा, तुम्ही ऐका ना माझं. मी तेच सांगतोय तुम्हाला. माहिती पाहिजे हो. अहो काही नाही अहो, ती बिचारी स्वतःच्या पायावर उभं राहायला गेली होती हो. तिला एका माणसाने सांगितलं, एक बॅग दिली. तो म्हणाला की हुक्का बार मध्ये जाऊन एका माणसाला दे, तुला ह्याचे पैसे देतो. ती बिचारी गेली, तिला माहीत नव्हतं त्या बॅग मध्ये ड्रग्ज आहेत. पोलिसांनी पकडलं तिला आणि आता मला सोडवायचंय तिला पोलिसांकडनं. बाबा पैसे हवेत मला त्यासाठी, प्लीज बाबा. मुलगी आहे ती कोमल, एवढीशी अक्कल नाही तिला. बॅगेतनं स्मगलिंग करण्याचे दिवस उरलेत का? ते प्रेम चोपडा रणजित त्यावेळेच होत. आता अशा छोट्या छोट्या पुड्या करायच्या, हिल्स मध्ये ठेवायचं किंवा आंबाड्यात खोचायचं, प्लास्टर मध्ये घालायचं किंवा गेला बाजार मोजात तरी टाकायचं. बॅग घेऊन फिरतात. तू आरशा समोर उभरून स्वतःला टपली मार. डोक्याला राशील लागले माझ्या ती. अरे काय करायचं नाही ते सांग ना. खबरदार खबरदार, कुठे शिकलीस हे सगळं? कुठे ऐकलंस? येता जाता नजरेस पडत. या पुढे किचन आणि हॉल एवढंच यायचं जायचं. असं आलं की युटर्न घ्यायचा, परत युटर्न घ्यायचं, एवढाच जायचं. तांगडा तोडून हातात देऊन तुझ्या सांगून काय केलं? असं का करत? मला बोलायचं नाही. ऐक ना, काय दत्तू मोरे चाल आणि ओंकार इकडे या. दत्तू इकडे. दत्तू अहो चिडू नका ना. दत्तू थांब, लांबरा लांबरा. चिडू नका, मारतोय मला. बघितलं थांब. एक गडा उचलते, गडा उचल. इकडे इकडे. आमचा टीव्ही 5 मिनिटात इकडे आणायचा. छातीच्या केसानं मध लावेन आणि अस्वल सोडेन मागे. 5 मिनिटात आमचा टीव्ही इथे असला पाहिजे. 5 मिनिट देईन तो, देईन. टीव्ही पाहिजे मला काका. तेच सांगण्यासाठी आलो तुम्ही. ऍक्च्युली तुमचा टीव्ही माझ्याकडून फुटला. फुटला? हा कसं काय? हा म्हणजे घरात कोणाचं लक्ष नव्हतं ना, तेव्हा मी टीव्ही ना हॉलच्या बाल्कनीत नेऊन ठेवला होता. मग नंतर मला कळालं की आम्ही मागच्याच महिन्यात बाल्कनी तोडून हॉल वाढवला होता. टीव्ही डायरेक्ट खाली पडला. फुटला. हसरसी कशी दाद देतात प्रसाद दा. ईशा काय अमेझिंगली डेव्हलप होतीस तू यार. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. म्हणजे त्याच्यामध्ये इतकी जेन्युनिटी आहे, त्या बावळटपणामध्ये सुद्धा किंवा त्या तो जो भोळेपणा, त्याचा आव आणल्यासारखा वाटत नाही ना, हे तुझं कौतुक आहे. वा वा मोरे फॅन्टॅस्टिक. 2-4 वाक्य होती पण आ हा हा, म्हणजे तुझ्या कुर्त्या इतकीच गुलाबी. ओमकार गौर्या फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. अफलातून बाहेर जा सोनाली ताई. ओमकार तुला इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले, पण आता तू एक कॉलेजमध्ये नापास होणारा असाच एक मुलगा वाटत होता. आणि गौरव तुझं तर वर्णन काय करावं, तुला जी गडबड झाली होती म्हणजे मला तुझी बॉडी लँग्वेज कधीच करता येणार नाही. फार मजा आली तुम्हाला दोघांना बघताना. ईशा तू माहेरी जाताना झांझरियावर मी तुला वचन देते की मी मुंबईहून पुण्याला तशी जायला तयार आहे. अशक्य आहे हे, अशक्य नाचलीस तू. समीर तू पोलिसात भरती होण्यासाठी जे काही केलंस 1.5 सेकंदासाठी किंवा किचनमधून हॉलमध्ये आणि हॉलमधून याच्यासाठी तू जो अबाउट टर्न करून दाखवलास,
इतक्या लहान लहान गोष्टी म्हणजे शेवटी तू जे मूर्छेतून पडलास या सगळ्या गोष्टींमध्ये ना समीर प्रत्येक वेळेला असं जाणवतं की हा एक्सलन्स नाही जमणार कोणाला. तुझे समर असून करत असतोस आणि तरी प्रत्येक वेळेला तुझं पात्र वेगळं असतं. तर हे वैविध्य तू जे आम्हाला दाखवत असतोस त्यासाठी ज्या कामावर माझी प्रचंड निष्ठा आहे त्या कामाला स्मरून मी तुझी नजर काढते. किती गोड, अप्रतिम. मंडळी तुम्हाला आठवतंय आपला पृथ्वीक प्रताप एक महिलांचा ग्रुप घेऊन उत्तराखंडला जाणार होता. हा तर ह्या सर्व महिलांची सुनामी धडकली आहे उत्तराखंडला. चला तर बघूया तिथे हास्याच्या किती जोरदार लाटा उसळत आहेत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अवली जत्रेकरांना. ऐका ना एकदा माझं पण ऐका ना प्लीज. तुम्ही ना प्लीज प्लीज सगळ्याच्या सगळ्यासाठी वेळेवर या ना एका ठिकाणी. प्लीज ठरलंय ना एका ठिकाणी वेळेवर पोहोचायचं तर या ना वेळेवर. एमएचजे टूर्स अँड ट्रॅव्हल्सची वेटिंग रूम केली आहे तुम्ही, तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही चिडू नका ना पृथ्वी, जरा जरा शांत व्हा ना. ऍक्च्युली आम्ही मार्केटमध्ये गेलेलो, तुम्हाला माहिती आहे ना मार्केट म्हटलं की हरवायला होतच हो. काय इतकं लाडे लाडे बोलायचं आहे का तुला? दादाला नाव सांगू का? वहिनी येऊन बस इथे गपचू. ठीक ठीक आहे, हरकत नाही. बघ ऐका, लाडे लाडे बोला हवं तर, पण नका ना हरवू. वेगळ्या राज्यात आलोय की नाही आपण, नका हरवू. हा माझ्यावर जबाबदारी हो तुमची, काही बरं वाईट झालं तर. हा असं बोलू नका हो, आम्ही तुमच्या भरोश्यावर आलोय हो. हो हो नाही नाही कविता नाही आहे ही, कविता नाही, हे जनरल स्टेटमेंट आहे एक. असं बोलू नका हो, तुमच्या भरोश्यावर आलेलो आहोत हो, जनरल स्टेटमेंट आहे. तुम्हाला वाटतंय ना मी असं नको बोलायला? मग इन्स्ट्रक्शन फॉलो करा. हा मी जिथे बोलावतोय तिथे त्या त्या वेळेत पोहोचा. मी काय म्हंटल होतं, इथे आपल्याकडे फक्त एकच नेटवर्क आहे ते म्हणजे GSNL. प्रत्येकाला वेगळं वेगळं सिम कार्ड घ्यायला सांगितलं होतं, एक कुणीच नाही घेतलं. असं का करताय? असं नका करू. हा माझ्यावर जबाबदारी आहे तुमची, असं नका करू. ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत या. आपली ठरलेली वेळ कितीची होती? 5 होती ना. आता वाजलेत किती? 5:30. तुमचं लेक्चर ऐकून उशीर करायचा आहे का आता आपल्याला? नाही नाही आपल्याला अजिबात उशीर करायचा नाही आहे. नाही नाही मी मस्करी केली हो, चेअर करतोय तुम्हाला. कमॉन, आपण उत्तराखंड मध्ये आहोत. कमॉन यार, सनसेट बघायला जायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5 येस. 6 कुठे? अरे तुमची आई कुठे? माझी आई नाही, माझ्या नवऱ्याची आई आहे. त्याच त्या कुठे? अहो मार्केटमध्ये फिरत बसल्यात त्या. त्यांना सांगितलं मी 5 आपल्याला पोहोचायचं इथे, पण ऐकतच नाही तो. प्रत्येक दुकानात जायचं असतं यांना. म्हटलं ठीक आहे तुम्ही फिरत बसा, मी जाणार आहे पुढे, तुम्ही तुमचं बघून घ्या. ठीक ठीक आहे, मी त्यांना घेऊन येतो, मी त्यांना घेऊन येतो. ओके तुम्ही इथेच थांबा, कळलं? मी आणतो त्यांना. मी येऊ का सोबत? हो हो जा, दिवसा उजेडी बॅटरी घेऊन जा त्यांच्या सोबत. हो तुमच्या 32 बॅटऱ्या दिसतायत ना, एका बुक्कीत पाडून टाके ना. कसे बोलते मग? या पाडा वहिनी, रसिका ताई पाडा ना, पाडा जरा लांब व्हा. ऐका ना, एक मिनिट, तुम्ही नका ना बोलू कशाला ताई. एक मिनिट थांबा ना यार, थांबा ना प्लीज. ऐका ना त्यांचं, नका भांडू. आणि आता इथनं कुणीही जाऊ नका, मी आईंना शोधून येतो, त्यांना घेऊन येतो. ओके तुम्ही काळजी करू नका, मी बघते. बघा बघा प्लीज. वेळेत या, वेळेत या, वेळेत या. काय उपयोग आहे वेळेत येऊन? कुणीच नाहीये ते, उगाचा नुसता टाइमपास चालला. चल ग चल, आपण तो ड्रेस बघितला होता ना तिकडे, आपण मार्केटमध्ये घेऊन येऊया. हे एकपर्यंत चालेल, दे माझं. तुम्ही कुठे चाललाय आता? आम्ही ना एक ड्रेस बघितलेला, 2500 होता तो. वहिनीने भांडून भांडून 500 कमी केलेत. आता बघू 1800 दिला तर दिला. नाही नाही 1500 घेणार आहे मी. काय सांगतो? बाप रे, एवढं बार्गेनिंग? मग तुला माहिती नाही अगं कोण आहोत आम्ही. सहसा लोक नादी लागत नाहीत आमच्या. ठीक आहे ए चिरके, ने नाहीला ने माझी सकाळची कविता कशी वाटली तुला सांगू?
ठीक आहे आई बसा बसा इथे शांतपणे किती दंगा करताय आई हरकत नाही हरकत नाही कशाला जायचं मार्केट मध्ये फिरायला ठीक ठीक आहे ठीक हरकत नाही आई परत असं करू नका आता ठीक आहे आता सगळे आलेले आहेत ओके एक काउंट घेतो एक दोन तीन चार चारच जणी आहेत दोघी नाहीत दोघी कुठे गेल्या ऐका सॉरी त्या दोघी कुठे गेल्या त्या मार्केट इथे जवळ गेल्या त्यांना तो एक ड्रेस घ्यायचा होता म्हटलं पटकन येतील अरे यार असं का करताय तुम्ही आपण इथे उत्तराखंड मध्ये ड्रेस घ्यायला आलोय का अहो असं नका करू प्लीज नका करू तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे अरे सन सेट होतोय आपल्याला तिथे आता कुठे गेल्या त्या दोघी कुठे गेल्या ते जवळच गेल्यात मार्केटमध्ये पाच मिनिटात येतील म्हणाले मी त्यांना शोधून आणतो लगेच आणतो तुमच्यातलं कुणी जाऊन तुम्ही ह्या जाऊन आलेत आता तुम्ही कुठे जाऊ नका प्लीज मी नाही जातो कुठे मला मुळात यायचंच नव्हतं आज रूम मध्ये लोळायचं होतं तुम्ही सांगितलं म्हणून आले मी इकडे बरं आता मी आले तर मला सनसेट बघायचं आहे नाही तर उद्याचा सनराईज तुम्हाला बघता नाही येणार मी आलो त्यांना आपण बघू आजच्याच करू मी आलो शोधून कुठे गेलात म्हणाल ते इकडे इथे या दिशेला इकडे गल्लीत गेले असते मला घाई 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 केली इथे ऑपरेशन झालंय गुडघ्याचं तरी इथं कोणी आलेलं नाहीये सगळे आल्या होत्या फक्त तुम्ही एकट्या नव्हतात आई तू चल आपण मफलर घेऊ मला खूप थंडी वाजते त्या दोघी आल्या की आम्हाला हाक द्याल का ते आले ऐका ना फक्त प्लीज लवकर या कारण ते आता येतीलच दोन मिनिटं लगेच प्लीज नका करू असं प्लीज मी तुमच्या पाया पडतो आपल्याला वेळेत जायचंय की नाही आपण सूर्यास्त झाल्यानंतर काय बघणार आहोत मला सांगा चंद्र बघणार आहोत का आपण नाही की नाही सूर्यास्ताला महत्व आहे की नाही नका जाऊ कुठे ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेत घडायला हव्या की नाही एक मिनिट लोकसंख्या परत कमी का झालीये या दोघी कुठे गेल्या यार ऐका ऐका त्या इथेच गेल्यात मफलर घ्यायला समोरच गेल्या दोन मिनिटं घेत्या वनिताबाई मफलर घ्यायला गेल्या हो मफलर बांधणार कुठे आहेत त्या मान कुठे आहे त्यांना हसू नका हसू नका कळतंय का यार तुम्हाला तुम्ही थांबा ना यार सगळं एका ठिकाणी एका वेळेत थांबा ना यार चिडू नको बेटा मी त्या दोघींना घेऊन येतो कोणी जाऊ नका चिडू नका तुम्ही शांत बस का चिडू नका शांत कुठे गेलात त्या इथे इथे सरळ गेलात ना तिथेच समोरच आहेत चिडता आपण कुल्फी खायला जाऊयात बर्फात आता कुल्फी हा कुठे कुठे कुल्फी कुठे लगेच मान वर आली कुल्फी ऐकल्यानंतर खा कुल्फी खा आणि आजारी पडून घ्या आई तुम्हाला सर्दी खोकला होतो कशाला खायची कुल्फी काही सर्दी खोकला वगैरे होत नाही मला मी छान ठणठणीत आहे मला काही होत नाही मला चला 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 ऐक ना गुडघे दुखतात माझ्यासाठी घेऊन येशील का येताना पिस्तावाली असेल तर चालेल आणते त्यांना सांगू नका मी आणते तिथे त्या बाजूला मी काय म्हणते त्यांना सांगा आल्यावर आम्ही येतो म्हणून लगेच मी इथेच थांबले मला एकटीला भीती वाटते हलू नका मी इथे थांबले तुमच्या पाया पडतो मी आई शपथ सांगतो मी तुमच्या पाया पडतो तुम्ही एका ठिकाणी थांबा ना यार मला हो मला सगळं माहिती आहे तुम्हाला मफलर घ्यायचं होतं थंडी वाजते सगळं मान्य आहे कुठेच जाऊ नका प्लीज पाया पडतो इथे बसा प्लीज कुठे जाऊ नका प्लीज कुणीच कुठे जाऊ नका प्लीज कुठे जाऊ नका म्हणजे माझा हात धरा असं नाही होत नाही भीती वाटती ती एकटी सोडून गेलीये ना तू देवासारखा आता ती गेली ना सोडून आता आपण चौघच राहिलो ना आता तिघी जणी गायब आहेत ना बेटा तिघी जणी कुठे गेल्या कुल्फी आणायला गेले मला लागायची कुल्फी मला लागायची कुल्फी आता एवढ्या थंडीत मला नाही करायची नोकरी खड्ड्यात गेली तुमची टूर मला करायचं सोडला मी जॉब सोडलाय बघा मी नाहीये मी नाहीये तुमचा टूर मॅनेजर खड्ड्यात जा मी इथे थांबीन मी तुमच्यावर येणार नाही मी वाटेल ते करीन मी लोकांना दगड मारेन मी माकडासारखा नाचेन पैसे देईन मला करायचं काम मला करायचं खड्ड्यात जा खड्ड्यात जा खड्ड्यात जा मरा 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 अरे मरा मी बर्फावर असा लोळी अहो ते फक्त म्हणतात असं मागच्या वेळेस पण नाही का नोकरी सोडली होती पण नंतर आलेच आले
आई नाही मिळाली कुल्फी, सगळ्या संपल्या कुल्फ्या. चला निघायचं ना. एक दोन तीन चार पाच सहा सनसेट दाखवतो या. चकास सोनाली ताई, नवी नवरी उत्तराखंडात एकटी आली आहे बहिणी बरोबर, त्याचं मला खूप वाईट वाटलं. नाही यार, तुला एक रोमॅन्टिक सुट्टी पाहिजे. पण खूप मजा आली आणि धमाल गोंधळ घातलात, मज्जा आली आम्हाला बघताना. थँक्यू थँक्यू.